नमस्कार मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे आंब्यांपासून आप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत खूप सुरेख असे हे आप्पे लागतात खूप छान पण होतात आंब्यांच्या आपण ज्या बाकीच्या डिश बनवतो त्याप्रमाणे आपण हे अप्पे पण बनवू शकतो खूप सुरेख आणि खूप सुंदर असे चवीला हे आप्पे तयार होतात तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया याच्यासाठी मी हे दोन हापूसचे आंबे घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही आंबे घ्या पूर्ण पिकलेला आंबा घ्या आणि तो पूर्णपणे फ्रीजमध्ये ठेवून पूर्ण गार करून घ्या आणि स्वच्छ धुवून घ्या मग त्या आंब्यांचा आतमत्सर पूर्ण गर काढून मिक्सरला फिरून मी त्याचा हा असा पल्प काढून घेतलेला आहे हे बघा आंब्याचा पल्प एकदम पिवळं धम्मक येण्यासाठी एक टीप आहे की आंबे पूर्णपणे फ्रीजमध्ये ठेवून गार करून घ्यायचे आणि लगेच त्यात त्यातला गर काढून ते मिक्सरला फिरून त्याचा आपण पल्प काढला तर तो, तो अजिबात काळा होत नाही आणि ह्या पल्पपासून आपण पुढे आमरससुद्धा बनवू शकतो तर असा हा मी मस्तपैकी असा दोन आंब्यांचा हा छान असा पल्प काढून घेतलेला आहे आता एका भांड्यामध्ये मी वन थर्ड कप हे तेल घेतलेलं आहे वन थर्ड कप म्हणजे आपल्या हाफ कपपेक्षा थोडंसं कमी आणि हे ते दही घेतलेलं आहे हे दहा रुपयाचं दही आहे किंवा वन थर्ड कपला थोडंसं कमी असं हे दही आहे आणि हे दोन्ही मी छान असं एकत्र एक करून घेतलेलं आहे नंतर मगाशा मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्याच्यातनं मी आंबे फिरवून घेतले त्याच्यामध्ये मी हा पाऊंड कप गुळ घेतलेला आहे गुळ किसून घेतलेला आहे आणि तो या मिक्सरमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे वन थर्ड कप दूध घातलेलं आहे आणि मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आपल्याला एकदम मस्तपैकी असं गुळाचं छान अगदी असं मऊसूत पाणी तयार करून घ्यायचं आहे हे बघा दूध आणि गुळ एकत्र घातल्यामुळे हे छान असं एकदम गुळ छान एकदम बारीक झालेले गुळाची मस्त अशी पेस्ट झालेली आहे तर ती गुळाची पेस्ट मी आता या मगाच्या मिश्रणामध्ये ॲड केलेली आहे आणि आता हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे खूप सुंदर असे हे आप्पे तयार होतात आपण नेहमी तांदळाचे किंवा रव्याचे आप्पे खातो पण कधी एकदा हे आंब्याचे आप्पे पण बनवून बघा खूप छान असे हे चवीला तयार होतात आता ह्याच्यामध्ये मी हा जो पल्प आहे तो घातलेला आहे एकदम बघा तुम्ही एकदम पिवळा धम्मक असा मस्त असा पल्प आलेला आहे फ्रीजमध्ये एकदम गार करून आंबे घ्यायचे आणि त्याचा लगेच जर पल्प काढला तर तो अजिबात काळा पडत नाही नाहीतर कधी कधी मिक्सरला फिरवल्यानंतर आमरस असा पूर्ण काळा पडतो तर हे असं छान असं एकत्र फिरून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मी एक कप हा एकदम बारीक किंवा फाईन रवा किंवा चिरोटी रवा किंवा झिरो नंबरचा रवा असा ॲड केलेला आहे हे बघा हा फाईन रवाच इथं वापरायचा नसेल तर तुमचा जो रेग्युलर रवा आहे तो मिक्सरला फिरून इथं वापरला तरी चालेल तर तो रवा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे मस्त अस मस्त अगदी असं हे एकत्र करून घ्यायचं हे बघा मस्त असं छान छान अगदी मी एकत्र करून घेतलेला आहे मस्त असा आंब्याचा ओरिजिनल पिवळा रंग या बॅटरला आलेला आहे कुठलाही फूड कलर मी इथं वापरलेला नाही आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी पंधरा मिनटासाठी याला असंच ठेवून दिलेलं आहे जेणेकरून रवा आहे तो या बॅटरमध्ये छान मुरेल एक पंधरा मिनटं झालेली आहेत रवा बॅटरमध्ये खूप छान मुरलेला आहे तुम्ही बघू शकता बॅटर पण थोडंसं घट्टसर झालेलं आहे हे बघा रवा छान मुरल्यामुळे बॅटर थोडंसं घट्टसर झालेलं आहे तर आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे बॅटर म्हणून मी याच्यामध्ये हे वन थर्ड कप पुन्हा दूध ओतलेलं आहे आणि हे छान अगदी एकत्र करून घेतलेलं आहे प्रमाण जे मी सांगितलेलं आहे ते परफेक्ट आहे याच्यामध्ये मी साखर वापरलेली नाही आहे गुळ वापरलेला आहे त्यामुळे एकदम पौष्टिक असे हे आप्पे तयार होतात रवा गूळ आंबे याच्यामुळे एकदम पौष्टिक मुलांसाठी तर खूप उत्तम असे हे आप्पे तयार होतात तर हे बघा मस्त असं बॅटर मी एकत्र करून घेतलेलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी एक हे पूर्ण इनोचं एक पॅकेट घातलेलं आहे हे बघा एकदम आप्पे एकदम सॉफ्ट होण्यासाठी आपण हे इनोचं पॅकेट एक घातलेलं आहे पूर्ण इनोचं एक पॅकेट मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि याच्यावर थोडंसं दूध घातलेलं आहे जेणेकरून मस्त असं एकदम फ्लपीपणा या बॅटरला येईल इनोवर थोडंसं दूध घातल्यामुळे त्याला बघा खूप सुंदर असा फेस आलेला आहे आणि बॅटर आपलं जे आहे ते मस्त एकदम एकदम असं हलकं तयार होईल एक डायरेक्ट इनो घातला असता तर एवढा चांगला एकदम फेस आला नसता तर त्याच्यावर थोडंसं दूध किंवा पाणी घालायचं आणि नंतरच इनो मिक्स करायचा म्हणजे जे बॅट बॅटर आहे ते खूप एकदम मस्त एकदम फ्लपी तयार होतं एकदम हलकं असं आपल्याला बॅटर मिळतं तर मी मस्तपैकी असा हा इनो जो आहे तो ह्या बॅटरमध्ये एकत्र एक करून घेतलेला आहे छान घोटवून घ्यायचा मस्त अगदी बॅटर पूर्णपणे स्मूथ होईपर्यंत मस्त मिक्स करून घ्यायचा आपण नेहमी आमरस करतो आंबा पोळी करतो पण आंब्याचा हा वेगळा प्रकार आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा एकदा केलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल इतका सुंदर हा पदार्थ तयार होतो तर हे छान असं मी एकत्र करून घेतलेला आहे हे चांगलं बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं तरच आपले छान होतील एकदम हलकं आपल्याला हे मिश्रण हवं आहे त्यामुळे मी छान अगदी हे फेटून घेतलेलं इनो व्यवस्थित पूर्णपणे मिक्स केला आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एवढी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे जी, आता जे आता जे आप्या पात्र आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आधी गरम करून घ्यायचं तेल लावून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम स्लो करायची आणि नंतर मग याच्यामध्ये हे बॅटर घालायचं खूप पूर्ण भरून नाही घालायचं थोडंसं कमी असं हे बॅटर त्याच्यामध्ये घालायचं कारण आपे फुलल्यानंतर पुन्हा वरती येतात त्यामुळे खूप जर वरतून घातले तर ते पूर्ण बाहेर पडतात त्याच्यामुळे थोडंसं हलकं कमी असं घालायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून मंदा गॅस फ्लेमवर हे एक दोन मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचे एक दोन मिनटं झालेली आहेत आणि आता मी टर्न केलेले आहेत हे बघा मस्त असं मस्त एकदम असे आपे तयार झालेले आहेत हे बघा एक बाजू त्याची भाजून झालेली आहे आपे भाजताना मात्र गॅसची फ्लेम स्लोच असायला हवी आपल्याला मोठ्या गॅस फ्लेमवर अजिबात करायचे नाही आहेत आपे पात्र चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर हे बॅटर घालून गॅ गॅस फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हे दोन्ही बाजूने आपे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तर मी हे एक बाजू आहे ती सगळ्या आप्प्यांचे टन करून घेतलेली आहे फार सुरेख असा न रंग आलेला आहे गुळाने या आप्प्यांना मस्त असा एकदम चांगला ब्राऊनिश रंग येतो आणि त्याच्याचमुळे हे जे आप्पे आहेत ते चवीला पण खूप छान लागतात मी इथं गुळ वापरलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथं साखर पण वापरू शकता हे बघा आणि दुसरी बाजू पण मी जी आहे ती याची मंदा गॅस फ्लेमवर एक एका मिनटासाठी व्यवस्थित भाजून घेतलेली आहे एक मिनिट झालेला आहे दुसरी बाजू पण छान अशी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे हे आप्पे तयार झालेले आहेत हे बघा दुसरी बाजू पण छान झालेली आहे दोन्ही बाजूने खूप सुंदर असे हे आप्पे तयार झालेले आहेत आणि आता मी हे सगळे जे आप्पे आहेत ते काढून घेतलेले आहेत आपण नेहमी तांदळाचे आप्पे रव्याचे आप्पे तिखट आप्पे गोड आप्पे करतो तर असा हा थोडासा आप्यांचा वेगळा प्रकार आहे नक्की एकदा ट्राय करून बघा तुमच्या मुलांना नक्की आवडतील मुलांना का घरातल्यांना पण नक्की आव आवडतील प्रमाण परफेक्ट आहे या प्रमाणामध्ये केलं तर अजिबात चुकत नाही त्यामुळे नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे आंब्याच्या सीझनमधले आता हे जे आप्पे आहे ते नक्की ट्राय करा कारण आता आंब्यांचा शेवट होत आलेला आहे आता आंबे मिळणार नाही आहेत तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू